हार्दिक पांडे आपल्याला पाहिजे का? जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आदरणीय आदित्य साहेब ठाकरे. हिंदू हा तुझा धर्म जाणून घे, हे मर्म जीवन करत्यास तू पहार. शक्ती शिवसेनेची जय महाराष्ट्र. मला चार जून साठी थोडा उत्साह बाकी ठेवा. आवाज येतोय का तिथपर्यंत? खरं पाहायला गेलं तर मला माहिती आहे आपण सकाळी साधारणपणे 9:30 पासून, दादा आता जरा थांबा, 9:30 पासून आपण सगळे या रॅलीमध्ये आलेला आहात. ऊन चढलेलं आहे डोक्यावर, साधारणपणे 43 डिग्री एवढं टेम्परेचर आहे. वाटतंय का कोणाला उष्णता? तापलं इथे चटके त्यांना बसतायत. पण आज आपण सगळे पाहत आहात जे वातावरण इथे बनलेलं आहे, आणि मला वाटतं सगळ्यांची जी भाषणं झाली आमची, आधीचे सगळे वक्ते बोलल्यानंतर प्रश्न हाच पडतो जो तुमचा रिस्पॉन्स बघून हा प्रश्न पडतो की अजून काही प्रचार करण्याची गरज आपल्याला राहिली आहे का. संजय भाऊ आत्ता फॉर्म भरायला गेलेले आहेत, मी त्यांना कानात हेच सांगितलं की फॉर्म तुम्ही भरून घ्या, चूक कुठे होणार नाही एवढं बघून घ्या, कारण जिंकवण्याची जबाबदारी ही आता लोकांनी घेतलेली आहे, मावळ मतदारसंघाने घेतलेली आहे. थोडा हा स्पीकर इथे वळून घ्या ना, मला ऐकू नाही येतो ना थोडस, नाही असं असं उलटा उलटा प्लीज. हा बस, थँक्यू. मी जास्ती वेळ बोलणार नाहीये कारण मला माहिती आहे आपण कोणी जेवलेला नाहीयेत ना नाश्ता केलाय. नाही असं नाही, निवडणूक महत्वाची आहे, अजून काही दिवस आपल्याला आहेत. मी सर्वांनाच विनंती करीन की आपण स्वतःची सगळ्यांनी काळजी घ्या. सचिन भाऊंना मी खास धन्यवाद देतो कारण आज जो मंच त्यांनी उभारलेला आहे इथे, आम्हाला उन्हात ठेवलंय पण तुम्हाला सर्वांना सावलीत ठेवलेलं आहे. आणि हाच शब्द मी तुम्हाला देतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव साहेबांची जी शिकवण आहे आम्हाला की आपण कितीही उन्हात असलो तरी आपले कार्यकर्ते आणि आपल्यावर जे प्रेम करतात, आपला महाराष्ट्र आहे ना, नेहमी सावलीत ठेवलं पाहिजे आपण. त्यांची काळजी ही पहिली घेतली पाहिजे. कोविडच्या काळात देखील आपण हेच बघितलं. आणि ही निवडणूक आपल्या सगळ्यांचं इथे मी स्वागत करत असताना एवढ्यासाठीच तुम्हाला अभिनंदन देत आहे की ह्या ऐतिहासिक क्षणाचे आपण नुसतं साक्षीदार नाही आहात, आपण तो इतिहास घडवणारे इथे मतदार उभे आहात. कारण इतिहास हा घडणार आहे आणि देशात परिवर्तन होणार आहे हे लिहून घ्या तुम्ही. देशात परिवर्तन घडणार आहे, भाजपचं सरकार बसत नाही. आत्तापर्यंत आपण ऐकत आलो होतो पहिल्या 1-2 आठवड्यांमध्ये, अनेकदा आपण प्रचार पाहिलं असाल ऐकलं असाल, 400 पार 400 पार. ठाकरे साहेब इथे प्रचाराची गरजच नाहीये कारण जो नारा आपण दिल्लीत दिला होता, उद्धव साहेबांनी दिल्लीत जाऊन सांगितलं होतं, अब की बार हे सगळीकडे आता दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे. पण आज तडीपार खरोखर भाजपला करण्याची गरज आलेली आहे. अनेकदा आपण ऐकलं होतं, अनेकदा आपण स्वतःहून म्हटलेलं होतं की कीचड में ही कमल खिलता है, आणि त्यावेळी कदाचित आपल्याला वाटलं असेल देशात कीचड होता, देशात घाण निर्माण झाली होती, मग अनेक वेगळे वेगळे आपण विषय घ्यायचो, भाजपसोबतच रस्त्यावर उतरायचो, आंदोलनं करायचो, लाठीकाठी पोलिसांची खायचो, हे बरोबर भाजपावाले ते ट्रकमध्ये जाऊन बसायचे आणि फोटो अशी घोषणा देताना यायचे, लाठीकाठी आपण कार्यकर्ते खायचो, शिवसैनिक खायचो. पण भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर 2014 पासून आपण पाहिलं असेल, आपल्याला वाटलं तो चिखल कमी होईल, कीचड कमी होईल. चिखल काय, सगळीकडे कीचड फेकत चालू आहे, एकमेकांना चिखल लावतात, दुसऱ्यावर चिखल फेकतात, आणि चिखल फेकल्यानंतर मग ऑफर येते. ते कोण शहाची ऑफर तेव्हा कोणाची आली होती? आता कोणाची येते हो? तसाच राहिलाय आणि मागचं 8-9 मिनिट तसंच राहिलंय. जॉईन ऑर जेल,
नाही, काही काही लोकांना जास्ती किंमत देण्याची तर गरज नसते, सोडून द्या. पण महत्वाची गोष्ट हीच आहे, जॉईन ऑर जेल ही जी काही पॉलिसी सगळीकडे आली, तुमच्यावर चिखल आम्ही फेकू, आणि चिखल तुमच्यावर फेकल्यानंतर तुम्हाला तो चिखल धुवून काढायचा असेल तर भाजपा वॉशिंग पावडरमध्ये 10 वर्षामध्ये जी चांगली राज्य चालली होती, जी राज्य प्रगती करत होती, तिथे एक तर स्वतःचे यांचे मुख्यमंत्री यांनी बदललेले आहेत, कोणतरी भलत्याच यांनी डोक्यावर बसवलेलं आहे, आणि जे विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री होते, वरपासून खालपर्यंत, उत्तरपासून दक्षिणेपर्यंत जर मोजलं तर आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये जो प्रकार झालेला आहे, जेवढा भयानक प्रकार झालेला आहे. अरविंद केजरीवाल जी यांना अटक केली, माहिती का केली ह्यांनी अटक? कोणीतरी जाऊन ह्यानं सांगितलं की आम्ही अमुक अमुक शेकडो कोटी अमित अरविंद केजरीवाल यांना दिलेले आहेत, आता तुम्ही अटक करा. ईडी बरोबर घरी पोचली, त्यांना ऑफर दिली, एक तर एनडीए मध्ये या नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. अरविंद केजरीवालजींनी सांगितलं जेलमध्ये टाकलं तरी चालेल, फासावर लटकवलं तरी चालेल, पण तुमच्या भाजपामध्ये येणार नाही. लढत आहेत ते तिथे. संजय सिंगजी असेच आहेत, शूरवीर एक योद्धा आहेत संजय सिंगजी, तसेच जेलमध्ये जाऊन आले. जसं आपल्याकडे संजय राऊत जी आहेत, अनिल देशमुख जी आहेत, तसं तिथे दिल्लीत संजय सिंग आहेत, जेलमध्ये जाऊन बाहेर आले, लढत आहेत, आपल्या देशासाठी लढत आहेत, सत्यासाठी लढत आहेत. कारण भाजपाची एकच पॉलिसी आहे, एकच कार्यक्रम भाजपाचा चालतो, सत्यमेव जयते नाही तर सत्तामेव जयतेसाठी लढा, सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करा. दिल्लीमध्ये जे त्यांनी केला तसं झारखंडमध्ये केला आपण पाहिलं असेल, हेमंत सोरेनजीना देखील त्यांनी तसंच आत टाकलेलं आहे, तसंच आपलं सरकार देखील पाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे जे मिंदे आहेत आज मुख्यमंत्री म्हणून घटना बाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसलेत, अवकाळी सरकार म्हणून आपल्या डोक्यावर बसलेले आहेत, त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल, त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती, त्यांना सांगितलं येत आहे की टाकू आतमध्ये, मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाही आहे, मी काय करू साहेब, मला हे 8 टक्कील, तुम्ही काहीतरी करा भाजपसोबत, चला आम्ही आज जाऊ. हे सगळं रडगाणं झालेलं तिथे. आणि हे सगळं झालं कारण काय आहे, आपण एक पॉलिसी बघितली आहे भाजपची असते, खोटं बोला पण रेटून बोला. मिंदे गँगची एक पॉलिसी आहे, खोटं बोला पण रडून बोला. एवढाच फरक आहे दोघांमध्ये, खोटं बोलतच असतात. पण मूळ मुद्दा हा आहे की इथे पण ती जॉईन ऑर जेल पॉलिसी होती. आणि तुम्हाला आज सांगतो, लिहून देतो, हे 40 गद्दार आमदार ज्यांनी टुपुक टुपुक उड्या मारून गुजरातला पळाले, मग गुवाहाटीला पळाले, मग गोव्यात जाऊन टेबलावर नाचले, हे सगळ्याचे सगळे त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी धमक्या होत्या, फायली होत्या, केसेस होत्या, आरोप होते. आणि तसेच जे गद्दार खासदार गेले, एक इकडचे पण होते, काय चोर, हे वेगळं वेगळं काय काय ऐकत असतो, कुठे डांबर चोर, कुठे माती चोर, कुठे कोंबड्या चोरल्या जातात, कुठे काय, म्हणजे काय, सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकीचं राहिलं तरी काय. पण मुख्य गोष्ट ही आहे, तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे की आज देशात जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की 400 पार भाजपा करत आहे, तुम्ही सांगा कदाचित चंद्रावर करत असेल, आमच्या भारत देशात 400 काय 200 पार पण भाजप करणार नाही. काल परवाकडेच मी ऐकत होतो एक नारा माझ्या कानावर आला, भाजपसाठी साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ. आणि हेच मी सांगत होतो तुम्हाला, 400 पार जे आपल्या कानावर येतं, तुम्ही पण समजून घ्या. आणि तुम्ही पण सगळ्यांना सांगा, जर इथून कोणी, तुम्ही मला सांगा, तुमच्यातून कोणी भाजपला मतदान करणार आहे का? तुमच्यातून कोणी गद्दारांना मतदान करणार आहे का? तुमच्यातून कोणी महाराष्ट्र द्वेष्टीनं मतदान करणार आहे का? कोणी महाराष्ट्र विरोधानं मतदान करणार आहे का? म्हणजे मावळची सीट आपली आहे ना, शिरूरची सीट आपली आहे ना, पुण्यातली सीट आपली आहे ना, बारामतीची सीट आपली आहे ना, मग 400 पार येतात तरी कुठून? आणि हेच तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे. खूप वेळा तुम्हाला भ्रमात टाकलं जातं की अरे तुम्ही तुमचं मतदान भाजपच्या विरोधात का करताय, तुमचं मत फुकट जाईल, तुमचं मत फुकट जाणार नाही, तुमचं एक बोट हे इतिहास घडवणार आहे, केंद्र सरकार हे बदलणारं तुमचं मत असणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपण पाहत आहोत की या देशामध्ये प्रत्येक जण हा त्रस्त आहे, हैराण झालेला आहे. मला जास्ती वेळ बोलायचं नाही, जेव्हा भाषण करायची वेळ आपली सभा येईल तेव्हा सांगणार आहे. पण आज जर छोट्या काही शब्दांमध्ये आपल्याला पटवून द्यायचं असेल की विकास कसा झालेला आहे किंवा नाही, आणि कोणाचा झाला आणि कोणाचा नाही आहे, आणि बदल कुठे घडणार आणि तुम्ही तो बदल कसा घडवणार, जरा इथे जरा थोडी चुळबुळ कमी करा ना, हे कॅमेरा वगैरे नंतर लावा प्लीज.
विकास कोण घडवणार आहे, विकास कोण घडवणार नाही. तर तुम्हाला आज उदाहरण द्यायला इथे मी आलोय. जानेवारीच्या महिन्यामध्ये केंद्राचा अर्थसंकल्प आला होता. केंद्राचा अर्थसंकल्प जेव्हा सादर केला गेला तेव्हा निर्मलाताई सीतारामन यांनी सांगितलं की आता आम्हाला नवीन शोध लागलेला आहे की ह्या देशात चारच जाती आहेत, चार जाती आहेत. माहिती आहे कुठच्या जाती त्यांनी सांगितल्या? त्यांनी सांगितलं चार जाती, ह्या म्हणजे गरीब, शेतकरी, युवा आणि महिला. ह्या चार जाती आहेत, चार वर्ग या देशामध्ये, बाकी कोणी नाही. आणि आता आम्ही यांची सेवा करणार. म्हणजे तुम्ही विचार करा, 10 वर्षाचं बहुमताचं सरकार चालवल्यानंतर ह्यांना कळतं की हे चार वर्ग आपल्या देशात आहेत. आणि जर ह्या चार वर्गांचा तुम्हाला पाढा वाचायचा असेल, चार वर्गांचा अभ्यास करायचा असेल, हे चारीचे चार वर्ग आपल्या मावळ मतदारसंघात आहेत ना. शेतकरी आहेत, महिला आहेत, युवा आहेत, गरीब आहेत. चला आता आपण प्रत्येकाला विचारायला सुरू करूया. इथे शेती कोणाची जरा हात वरती करून दाखवा मला. सगळ्यांची शेती आहे. तुम्ही मला सांगा, या गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही शेतकरी म्हणून या महाराष्ट्रात जगू शकता का? जगणं परवडतं का? शेतमालाला भाव आहे का? जर तुम्हाला आज मी विचारलं की तुम्हाला तुमची पुढची पिढी, म्हणजे माझ्या वयाची मुलं असतील, रोहितच्या वयाची मुलं असतील, तेजस्वी यादव आहेत, ते देखील बिहारमध्ये लढत आहेत, आमची जी पिढी आहे म्हणजे तुमची पुढची पिढी, तुमची मुलं मुली, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या पुढच्या पिढीने शेती द्यावं आणि कृषी क्षेत्र द्यावं, शेती करावी? वाटतं तुम्हाला कोणाला? का नाही वाटतो? परवडत नाही. अजून शेतकऱ्याला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव नाही. नैसर्गिक जीएसटी, कितीचा जीएसटी हो खतावर? 18% आहे, बरोबर आहे. अजून काही तिथून सांगू शकाल का? गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झालाय, जेव्हा जेव्हा गारपीट झालेली आहे, सततचा पाऊस लागलाय, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल किंवा दुष्काळ असेल, या सरकारमधून, या गद्दार गँगच्या मिंदे गटाच्या सरकारमधून एक तरी मंत्री तुमच्या शेतावर कधी आलाय का? आलाय कधी? दिसलंय? कृषी मंत्र्याचं नाव माहितीये का? 2 वर्षात 2 कृषी मंत्री बदललेले आहेत. पण माणिकराव ठाकरे साहेब, आपण देखील, आपण स्वतः दोघंही यवतमाळमध्ये फिरत होतो, बुलढाण्यात आहे, हिंगोलीत आहे, सगळीकडे जिथे जिथे प्रचार केला, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक कानाकोपऱ्यातून शेतकरी एकच सांगतो, शेतमालाला भाव नाही, फर्टिलायझर किंवा खत आम्हाला परवडत नाही, आम्हाला जे काही मार्केट येतं तसं मिळत नाही. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये एकदा सुद्धा या सरकारकडून मदत मिळालेली नाहीये. हे मी खोटं बोलतोय का? खरं बोलतोय ना मी? जर मी खरंच बोलत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला जर हे वाटत असेल तर तुम्ही मला सांगा, या राज्यातल्या शेतकऱ्याला हे सरकार, केंद्रातलं भाजपाचं किंवा राज्यातलं भाजपाचं सरकार, पुढची 5 वर्ष परवडणार आहे का? आज शेतकरी आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत. ज्या ज्या जिल्ह्यात मी सांगतो, मला सगळे शेतकरी सांगतात की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने आम्हाला कर्जमुक्ती दिलेली होती 2 लाखापर्यंतची, ती कर्जमुक्ती हक्काने मिळाली, आमच्या खात्यापर्यंत आली. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, इतर मित्रपक्ष, शेकाप वगैरे, आम्ही सगळेच एकत्र होतो. तेव्हा जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला असेल, गारपीट झाली असेल, कोविडच्या काळात देखील आम्हाला मदत मिळाली. पण ह्या गद्दारांच्या राजवटीत आम्हाला एकदा सुद्धा मदत मिळाली नाही. आणि हेच चित्र देशभरात आहे. हेच चित्र जेव्हा दिल्लीकडे मोर्चाने घेऊन निघाले होते आपले सगळे शेतकरी बांधव, मग ते उत्तर प्रदेशमधले असतील, बिहारमधले असतील, हरियाणातले असतील, पंजाबमधले असतील, चंदीगडमधले असतील, ह्या सगळ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारनी, भाजपा सरकारनी, होय भाजपा सरकारनी लाठ्या चालवल्या होत्या. पोलीस आणि सैन्यबल तिथे लावलं होतं, जे लडाखमध्ये जे चायना घुसतं ना त्याच्या विरोधात लावायला पाहिजे होतं, पण चायनावर बोलण्याची हिंमत नाही. म्हणून आमच्या शेतकऱ्यांना अर्बन नक्षल आणि माओवादी बोललं जातं, अतिरेकी बोललं जातं, खलिस्तानी बोललं जातं. हे आज दुर्दैव आहे. ज्या शेतकऱ्यांना बाजूला बसून मंत्रिमंडळात घेऊन ऐकणं गरजेचं होतं, त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या होत्या, जी वचनं तुम्हीच दिली होती 2 वर्षापूर्वी ती मान्य करायची होती, जो MSP देणं गरजेचं होतं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे, ते न देता लाठी काठी ड्रोन मधून अश्रुधूर चालवला गेला, गोळीबार केला गेला, हे सरकार तुम्ही पुन्हा एकदा निवडून देणार का? आज मी तुम्हाला विचारतोय, या भाजपाला तुम्ही मतदान करणार का? बघा, म्हणजे एक वर्ग, एक मोठी जात, शेतकरी आज भाजपसोबत नाहीये. चला पुढे जाऊया, युवांकडे वळूया. आज युवा वर्ग जो आहे, जो 20-तला असेल, 30-तला असेल, 40-तला असेल, ह्या सगळ्यांना आज मी विचारत आहे. महाराष्ट्रात तुम्ही गेली 5 वर्ष बघितलेली आहेत. कोविडचा काळ बघितला होता, तेव्हा कोविडच्या काळात अक्षरशः संवेदनशील प्रमाणे आपण सगळं हाताळत होतो.
कुठेही जसं गुजरातमध्ये झालं किंवा उत्तर प्रदेशमध्ये झालं तसं कुठेही महाराष्ट्रात होऊ दिलं नाही, कारण आपले कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने महाराष्ट्राची जी काळजी घेतली, आम्ही सर्वांनी जी काही मदत करण्याचा प्रयत्न केला, मग राजेश टोपे साहेब असतील, अमित देशमुखजी असतील, आपण सर्व जे काम करत होतो ते आपल्याला दिसत होतं. पण तो कोविडचा काळ सुरू असताना जगभरात अर्थचक्र बंद पडलं होतं तेव्हा महाराष्ट्रात आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण तो महाविकास आघाडीचा काळ होता. उद्योगपत्यांना पण वाटत होतं अरे हे एक्स्ट्रॉर्शनवाले नाही आहेत, ही चांगले लोक आहेत, प्रामाणिक लोक आहेत, आम्ही महाराष्ट्रात जाऊन उद्योग चांगला उभारू. आपल्या इथे तळेगावमध्ये ह्याच मतदारसंघात मोर्चा काढला होता. मी तुम्हाला सांगतोय, मी माझं नाव घेऊन सांगतोय, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून सांगतोय, तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जर आपलं सरकार असतं तर तळेगावमध्येच आणला असता आणि इकडच्या आपल्या महाराष्ट्राच्या लगभग 1 लाख तरुणींना आपण नोकरी देऊ शकलो असतो. पण आपलं सरकार पाडलं गेलं, गद्दारी झाली, गद्दारी जी झाली ती झाली, निर्लज्ज पण एका नीच राजकारण्यांनी गद्दारी जी केली ते झाल्यानंतर मला तुम्ही सांगा, तुम्ही तरुण म्हणून मला सांगा, ह्या गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा या गद्दार गँगचं सरकार होतं, मिदनेगटाचं सरकार होतं, तुम्हाला एक तरी नव्या नोकरीची संधी आली आहे का? आली? कधी नव्या रोजगाराचं तुम्ही ऐकलंय? जॉब ऑफरचं ऐकलंय तुम्ही? आंदोलनामागे आंदोलनं आपली होत चाललेली आहेत, मोर्चेमागे मोर्चे आपण निघत चाललेले, आपल्या लढाईसाठी आपण लढत चाललोय, न्याय हक्कांसाठी लढत चाललेलो आहे. पण प्रत्येक जो मोठा प्रकल्प होता तो त्यांनी पाठवला त्यांच्या आवडत्या राज्यात, त्यांचं आवडतं राज्य कुठचं? आज तुम्ही मला सांगा, उदाहरणं किती आहेत, किती 100 उदाहरणं माझ्याकडे आहेत, पण पहिलं उदाहरण जे आहे आपल्याच मतदारसंघातलं आहे. वेदांता फॉक्सकॉन तळेगावमध्ये येणार होतं, कुठे पाठवलं त्यांनी? एअरबस टाटाचा प्रकल्प आपण मिहानमध्ये नागपूरमध्ये आणणार होतो, कुठे पाठवला त्यांनी? बलड्रग पार्क आपण रोह्यामध्ये आणणार होतो, पाठवलं कुठे त्यांनी? छत्रपती संभाजीनगर येथे आपण ऑरिक सिटीमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो, पाठवलं कुठे त्यांनी? अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क आणणार होतो, पाठवलं कुठे त्यांनी? बुलढाण्यामध्ये आपण रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क आणणार होतो, पाठवलं कुठे त्यांनी? वर्ल्ड कपची फायनल आपल्या वानखेडेमध्येच व्हायला पाहिजे होती, शरद पवार साहेब जेव्हा अध्यक्ष होते क्रिकेटचे वानखेडेमध्ये होते आणि आपण जिंकलो होतो. आता कोण अध्यक्ष झाले तिथे? काय आदिलशाह? कोण? पाठवलं कुठे त्यांनी? आता मला तुम्ही सांगा, हे सगळं आपल्या महाराष्ट्रात असतं, चला बाकी सगळं सोडा, वर्ल्ड कप जर आपल्या महाराष्ट्रात असतं तर जिंकलो असतो ना आपण? माझा मूळ मुद्दा हाच आहे, माझा गुजरातला काही विरोध नाहीये, जे काही गुजरातला मिळालं पाहिजे त्यांच्या अधिकाराचं असेल, हक्काचं असेल, मिळू देते ना. आसाममध्ये तसंच मिळालं पाहिजे, मणिपूर जाऊन शांत करा, मणिपूरमध्ये पण जे काही उद्योग आणि रोजगार आला पाहिजे, जी प्रगती झाली पाहिजे ती झालीच पाहिजे, केरळ असेल, काश्मीर असेल, झालंच पाहिजे. पण आज तुम्ही ठराविक राज्यांचा विकास आणि बाकीकडे भकास, राख रांगोळी ज्याला आपण बोलतो, रांगोळी गुजरातला आणि राख आमच्या महाराष्ट्रात जे करतात, ह्याला माझा विरोध आहे आणि विरोध राहणार. आणि आज मी इथे तुम्हाला तरुणांना विचारायला आलोय की हा जो आपल्या महाराष्ट्रावर अन्याय होतोय, जो आपल्या तरुणांवर अन्याय होतो, जो तरुणींवर अन्याय होतोय, त्याच्या विरोधात मी 31 वर्षाचा तरुण लढत आहे, तुम्ही माझ्यासोबत उभे राहणार की नाही राहणार? जर माझ्यासोबत उभं राहायचं असेल तर तुम्हाला आपल्या वाघवरे साहेबांना जिंकून द्यायचं आहे, तुम्हाला मशालीवर मतदान करायला लागेल, संजोगजींवर तुम्ही उभे राहणार की नाही राहणार? बघा, म्हणजे दुसरा वर्ग युवा तो आपल्या सोबत आहे, तिसरा वर्ग जो आहे महिला, इथे जरा हात वरती करून दाखवा मला. आणि तुमचं खास मी कौतुक करत आहे, कारण तुम्ही देखील उन्हातानात आज सोबत आहात, तुम्ही प्रचार करत आहात, महिला देखील आज आपण पाहताय महाराष्ट्रभरातल्या सगळ्या महिला आपल्या सोबत आहेत, कारण प्रत्येकाला वाटतं एकमेव विश्वासू नेतृत्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे कुटुंब प्रमुख आहे. पण आज मी महिलांना विचारत आहे, आज महिलांना ह्या महाराष्ट्रात सुरक्षित वाटत आहे का? 2 मंत्री असे आहेत, 1 मंत्री असे आहेत अमोलजी, ज्यांनी कॅमेऱ्यांसमोर सुप्रियताईना चला महिला नेते आहेत त्या खासदार आहेत, 1 मिनिट विसरून जा, एवढ्या घाणेड्या शिव्या दिलेल्या आहेत त्या मंत्र्याला, ज्याची हकालपट्टी व्हायला पाहिजे होती, ज्याला लाथ मारून गेट आउट करायला पाहिजे होतं, त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे, अजून एक खातं मिळालं आणि मंत्रिमंडळात बसवलेलं आहे. दुसरे मंत्री आहेत ज्यांच्यावर भयानक आरोप झालेले, उद्धव साहेबांनी त्यांना काढून टाकलेलं होतं मंत्रिमंडळातून, त्यांना देखील डोक्यावर बसवलेलं आहे. व ज्या राज्यामध्ये गुंड त्या मंत्र्याला जाऊन रील करतात, ज्या राज्यामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या गँग येतात, त्या गँगनं जाऊन नेते किंवा त्यांची मुलं जाऊन भेटत असतात, सेल्फी काढतात, अशा राज्यामध्ये तुम्हाला सुरक्षित वाटतंय का? वाटू शकतं का? आज महिला देखील बोलत आहेत की आम्हाला बदल घडवायचा आहे, कारण ज्या देशामध्ये जो भाजप पक्ष आहे, बिल्किस बानो नावाच्या बाईवर काही वर्षांपूर्वी रेप झाला होता, भयानक रेप झाला होता, तो रेप होत असताना, तो अत्याचार होत असताना तिथे तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3 वर्षाच्या मुलीला चिरडलं गेलं होतं आणि मारून टाकलं होतं.
जिवंत मारून टाकलं होतं, तसंच चिरडलं होतं डोळ्यासमोर. आणि त्या रेपिस्टना जेव्हा सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली, त्या अत्याचारी लोकांना जेव्हा सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली ज्यांना जन्मठेप झाली होती, गुजरातच्या कैदेत ठेवलं होतं, गुजरातच्या भाजप सरकारने त्यांना प्रचाराच्या वेळी बाहेर काढलं, ते अत्याचारी लोकांच्या आरत्या ओवाळल्या, हार घातले मंत्र्यांनी आणि प्रचारात फिरवलं, अशा पक्षाला तुम्ही निवडून देणार आहात का? वंदनीय हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला एकच शिकवण दिलेली आहे, कुठच्याही राज्यात असो, त्या बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचाही असो आणि हे रेप करणारे आहेत त्यांची जातपात धर्म कुठचाही असो, जातपात धर्म न बघता जो रेप करतो, जो अत्याचार करतो, त्याला फाशीच झाली पाहिजे, हे आपल्याला वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे. पण आज महिला वर्ग देखील विचार करत आहे की आम्ही भाजपला मतदान करायचं तर का करायचं. आज चौथा जो वर्ग आहे, जो गरीब, म्हणजे आपण सगळेच आता आपण पाहिलं गेलत तर एकाच आपण वर्गात आलेलो आहोत, कारण आज या देशात जगणं कोणाला परवडत आहे का तुम्ही मला सांगा. जी आपल्याला खुशाली वाटत होती की इंडिया देश आपला पुढे चाललेला आहे, प्रगती करत आहोत, ठीक आहे, काही शेअर मार्केट वरती चाललेत, काही यांचे मित्राचे जे कोण उद्योगपती आहेत ते पुढे चाललेले आहेत, पण आज तुम्ही मला सांगा GDP म्हणजे अर्थतज्ञांचं GDP नाही, आपलं GDP गॅस डिझेल पेट्रोल हे परवडणारं राहिलंय का? गॅस 2014 कितीला होता, आता किती झालाय? ते भाजपला जाऊन सांगा गॅस 400 पार झालाय, तिथे जाऊन पहिलं बघा किती झालाय गॅस, 1200. डिझेल कितीला होतं 2014 मध्ये, आता कितीला आहे? पेट्रोल कितीला होतं, आता कितीला आहे? तेव्हा आपल्याला सांगितलं होतं डॉलरची बराबरी आपण रुपयाने करू, डॉलर कितीला आहे, 1 डॉलर 86 रुपयाला आहे, 87 रुपयाला आहे. म्हणजे किती खोटं बोलायचं, किती रेटून बोलायचं, किती बोलत जायचं. आज आपण पहा या देशामध्ये भाजपचा जो प्रचार वळलेला आहे, ना शेतकऱ्यांसाठी कोणी बोलत आहे, ना महिलांसाठी कोणी बोलत आहे, ना तरुणांसाठी कोणी बोलत आहे, ना पेपर फुटीची होत आहे, जी नोकर भरतीचे आपले पेपर असतात, तलाठी भरतीचा 200 मार्काचा पेपर कितीला होत, किती मार्क मिळाले त्यांना, 214. म्हणजे काय EVM तुम्ही मार्क लिहिले काय? पण आज प्रश्न हाच आहे की यांना सजा देणार तरी कोण? MPSC परीक्षा असतील, तलाठी भरतीच्या परीक्षा असतील, पोलीस भरतीच्या असतील, अनेक वेगळी वेगळी कारणं घेऊन आपण पाहतोय भाजप याच्यावर बोलत नाहीये. भाजप कशावर प्रचार सुरू करते? मटन मांस मच्छी, तुम्ही काय घालणार आणि तुम्ही काही नाही घालणार. आणि आज हा देश त्यांना विचारत आहे, 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी तुम्ही जे जे आम्हाला सांगितलं होतं, जी वचनं आम्हाला दिली होती, त्या वचनांचं आज काय झालं? कदाचित तुम्ही 10 वर्षापूर्वी जेव्हा सत्तेत येत होता तेव्हा विचारू शकत होतात की 65 वर्ष काँग्रेसनी देशासाठी काय केलं, जे काय केलं ते आहे डोळ्यासमोर, IIT आहे, IIM आहे, AIIMS आहे, धरणं आहेत सगळं, आणि जिथे विरोध करायचा होता आपण सगळ्यांनी केलेला आहे. जिथे 1 रुपया वाढला तर भाजप रस्त्यावर यायचं, भारत बंद करायचं. आज किती रुपयाने डिझेल वाढले, किती रुपयाने पेट्रोल वाढलेलं आहे हे आपण पाहत आहोत. भाजपा आज कुठे आहे हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. आज 10 वर्ष तुमचं बहुमताचं सरकार आल्यानंतर तुम्ही नोटाबंदीवर बोलत नाही, तुम्ही डिमॉनिटायझेशनवर बोलत नाही, 15 लाख तुम्ही आणणार होतात प्रत्येकाच्या खात्यामध्ये त्याच्यावर बोलत नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतात त्याच्यावर बोलत नाही आहेत, प्रत्येकाला घर प्रधानमंत्री आवास योजनेत तुम्ही 2022 पर्यंत देणार होतात, मिळालंय कोणाला, ह्याच्यावर बोलत नाही आहेत. पण कशावर बोलतायत? नेहरूंनी काय केलं आणि इंदिराजींनी काय केलं हे मान्य आहे तुम्हाला? आज तुम्ही मला सांगा, आज प्रचार कशावर व्हायला पाहिजे होता? जे 10 वर्ष तुम्ही कामं केली, जे 10 वर्ष तुम्ही काहीतरी लोकांसाठी केलं असेल, पण आज भाजपची यशोगाथा जर एका गोष्टीत असेल ती अशी गोष्ट आहे की इथे प्रत्येकाला वाटतं माझं भलं झालं नसेल तरी कोणाचं तरी झालेलं आहे, माझं भलं झालं नसेल तरी ह्या क्राऊडमध्ये कोणाला तरी 15 लाख कोणाच्या तरी खात्यात आलेत. आणि म्हणून आज मी तुम्हाला परत एकदा विचारत आहे, ह्या सगळ्या खोटारडेपणाला बाजूला ठेवून सत्य परिस्थितीसाठी आपण जे लढत आहोत तुम्ही आमच्या सोबत उभे राहणार की नाही? जे संविधान भाजपला बदलायचं, आणि हे मी सांगत नाहीये ना आम्ही कोणी सांगत आहे, भाजपाच्या 5 ते 6 उमेदवारांनी सांगितलेलं आहे, पंकजताईंनी स्वतः सांगितलेलं आहे, संविधान आम्हाला बदलायचं, संविधान भाजपला बदलायचंय. ते का बदलायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण संविधान जर बदलायचं असेल आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता त्याला विरोध करणार की नाही? आज आपल्याला हा जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला घरोघरी जाऊन सांगायला लागेल आपले उमेदवाराचं नाव. आणि तुम्ही मला सांगा उमेदवाराचं नाव काय? आपला उमेदवार कोण आहे? आपला उमेदवार कोण आहे? आपला उमेदवार कोण आहे? आणि जर संजोग भावना जिंकवायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं?
आपल्याला जर देशात जो अंधकार पसरलेला आहे तो दूर करायचा असेल तर एकमेव आपलं चिन्ह असेल ते म्हणजे ह्या मतदारसंघात मशालीला मतदान करा आणि या देशातला अंधकार आहे तो दूर करूया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. वंदे मातरम. ना पेपर फुटीची होत आहे. जी नोकर भरतीचे आपले पेपर असतात तलाठी भरतीचा 200 मार्काचा पेपर कितीला होत, किती मार्क मिळाले त्यांना? 214. म्हणजे काय ईव्हीएम वर तुम्ही मार्क दिले काय? पण आज प्रश्न हाच आहे की यांना सजा देणार तरी कोण? एमपीएससीच्या परीक्षा असतील, तलाठी भरतीच्या परीक्षा असतील, पोलीस भरतीच्या असतील, अनेक वेगळी कारणं घेऊन आपण पाहतोय. भाजपाच्यावर बोलत नाहीये. भाजप कशा